पंचक्रोशीतील नागरिकांचा आराधा दैवत असलेल्या श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाची सांगता सिल्लोड तालुक्यात झाली आहे. गुरुवारी ललितांच्या कार्यक्रमाने त्याची सांगता झाली आहे. हजारोच्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली होती. यावेळी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. 17 दिवसांपासून सुरू असलेल्या बालाजी उत्सवात महाप्रसादासाठी 60 जणांकडून धान्य देण्यात आलं. 175 क्विंटल गहू, 34 क्विंटल तूर डाळ, 60 क्विंटल तांदूळ, 70 क्विंटल गोडे तेल, 40 क्विंटल साखर, 1,70,000 पत्रावळी, 2,50,000 ग्लासची व्यवस्था करण्यात आली होती. उत्सव काळात उंडणगाव येथील कोणत्याही घरामध्ये तळलेले पदार्थ केले गेले नाहीत. मात्र उत्सव समारोपाच्या दिवशी बाहेरगावी दिलेल्या लेखींना आवर्जून बोलावलं गेलं. त्याशिवाय अजिंठा पोलिसाच्या वतीनं बंदोबस्तासाठी सह पोलीस निरीक्षक विस्पुते अक्रम पठाण, निलेश शिरसकर या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी आज या उत्सवाची सांगता होत आहे आणि आज ललित निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. आतापर्यंत 35,000 भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. तसेच भाविकांची जर गर्दी अजून वाढत जात आहे, दर्शन घेण्यात येत आहे. सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील बालाजी उत्सवाची आज ललिताने सांगता होणार आहेत. या ठिकाणी 17 दिवस चालणारा हा उत्सव आज या ठिकाणी सांगता झालेला आहे. या ठिकाणी आतापर्यंत हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आले आहेत. आपल्यासोबत बालाजी संस्थांचे संचालक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत कशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम हा संपन्न झाला. एवढं दिवसात बालाजी उत्सवाचा जो कार्यक्रम आहे 24 मे पासून सुरुवात झालेली आहे. आज 17 दिवसानंतर 9 जूनला बालाजी उत्सवाची ललित या कार्यक्रमाने सांगता होत आहे. या कार्यक्रमासाठी कमीत कमी 50,000 भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतलेले आहे. तसेच अजूनसुद्धा भरपूर अशा रांगा लागलेल्या आहेत. या उत्सवामध्ये सर्व धर्म हे भाग घेत असतात. तसेच या उत्सवामध्ये अन्नदान ज्ञानदानाचे मोठ्या प्रमाणात कार्य झालेले आहे. दररोज 18-18 क्विंटलपर्यंतच्या पंक्ती झालेल्या आहेत. सर्व गावांनी सर्व समाजाने या उत्सवामध्ये आम्हाला जे सहकार्य केलेले आहे, तसेच तुमच्या चॅनलने जे सहकार्य केलेले आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. सुनील वैद्य, स्टार महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद.